मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना अचानक आलेल्या मुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीबद्दलचा किस्सा सांगितलाय आणि त्याचबरोबर ओढवलेल्या कोरोना संकटाबद्दलही ते बोललेत. तर यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर बोट ठेवत आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. काय करावं आणि काय करू नये हे घरात बसून कसं कळेल, त्यासाठी घराची कळी काढावी लागते, मंत्रालयात जावं लागतं, अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागते आणि फायली चाळाव्या लागतात, रात्री अपरात्री फोन घ्यावे लागतात, थोडक्यात काम करावं लागतं, असं म्हणत भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. भाजपने कितीही डोके आपटले तरी महाविकास आघाडी भक्कम राहील, 5 वर्ष पूर्ण करेल असा दावा त्यांनी करताना राणे यांच्यासारखे अनेक जण पक्ष सोडून गेलेत, परंतु आजही त्यांची ओळख शिवसेनेमुळेच आहे आणि शिवसेना ताट मानेनं उभी आहे असं खासदार राऊत म्हणालेत. तर महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी पंतप्रधानांनी गुजरातप्रमाणेच 1000 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. श्री शनेश्वर देवस्थानच्या ग्रामीण रुग्णालयात दीपक फर्टिलायझर कंपनीच्या मदतीने उभारलेल्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते आज करण्यात आलं. तसेच शिवसेनेचा शिवसंवाद कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय. वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं चिथावणीखोर वक्तव्य त्यांनी केलंय. तर त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी सेना नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी लाड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर प्रसाद लाड यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं म्हणत पलटी मारली खरी, पण त्यांच्या वक्तव्यावरून अजूनही टीका सुरूच आहे. तर राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी प्रसाद लाड यांच्यावर आता त्यांनी तुफानी हल्ला चढवलाय. तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील, अशा शब्दात राजन साळवींनी लाड यांना प्रतिउत्तर दिलंय. आधी आमदारकीचा राजीनामा दे, कारण शिवसेनेच्या मतांवरच तू आमदार झालाय. जर हिंमत असेल तर तू पुन्हा निवडणुकीला समोर जा, मग बघ शिवसैनिक तुझं कसं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील, अशा शब्दात राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी प्रसाद लाड यांचा समाचार घेतलाय. पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिका विषाणूचा रुग्ण आढळल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बेलसर जेजुरी या परिसरात गेल्या 1.5 महिन्यांपासून डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आदी साथीच्या आजारांनी थैमान मांडलंय. तर त्याच अनुषंगाने बेलसर येथील 51 रुग्णांचे नमुने जमा करून ते NIV पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने झिका विषाणूचा एक रुग्ण आढळून आलाय, तर 25 चिकनगुन्याचे रुग्ण तर 3 डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेत. तर केरळमध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढला होता आणि सध्या पुरंदर तालुक्यातून केरळमध्ये डाळी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठवले जात आहेत, त्यामुळे तिथे गेलेले व्यापारी किंवा ट्रक चालक यांच्याकडून संसर्ग झाल्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं आता व्यक्त केली आहे. CBSE बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असतानाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या 12वीच्या निकालाची उत्सुकता आता वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12वीचा निकाल उद्या अर्थातच सोमवारी 2 ऑगस्टला लागण्याची शक्यता आहे. याबाबत बोर्डाकडून दुपारी अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्यानं निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याची माहिती आता समोर आली होती. 12वीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांची परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलै पर्यंत निकाल लावण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 16 जुलै रोजी 10वीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर 11वीच्या प्रवेशाच्या CET ची तारीख जाहीर केली. आता सर्वांना 12वीच्या निकालाचे वेध लागलेत. तर जुलै अखेर 12वीचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जात होती, परंतु बोर्डाचे प्रशासकीय काम राहिल्यामुळे ऑगस्ट महिना उजाडला आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांची आता उत्सुकता वाढली आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.